मित्रांनो, तर सध्या आपण आहे शिनोली या गावामध्ये. शिनोली मधून आज आपण जातोय महिपालगडाला. महिपालगड हा जो आपण तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल आपला कलानंदी दुर्गचा, तर त्या डोंगर रांगेमध्ये पोहोचलेला हा एक किल्ला आहे. आणि बेळगाव पासून अवघ्या एक 18-20 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे, बेळगाव चंदगड रोडला. तर आता या शिनोली फाट्यातून आतमध्ये आपण देवरवाडीला जाणार आणि तिथे 2 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. तर चला बघूया. अर्धी चढण झाल्यानंतर आपल्याला वाटेतच एक मंदिर लागतं, महादेवाचं मंदिर आणि भवानी मातेचं मंदिर. तर चला आपण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. मित्रांनो, गडावर 70x40 एवढ्या एरियाची एक मोठी विहीर देखील आहे. आणि या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे गुहा देखील आहेत विहिरीमध्ये. आणि या विहिरीची जर खोलता म्हणजे डेप्थ जर बघायचं म्हणलं तर आतापर्यंत रेकॉर्डमध्ये नाही आहे की कोणाकडेच रेकॉर्डमध्ये नाही आहे की किती खोली आहे याची. विहिरीची खोली अजूनपर्यंत माहिती नाही आहे, परंतु इथे गुफा देखील आहेत तुम्हाला बघायला मिळतील आणि पाणी भरपूर आहे इथे. मित्रांनो, गडाचा मुख्य दरवाजा देखील आपल्याला इकडे बघायला मिळतो, बऱ्यापैकी राहिला येतो. व्यवस्थित लक्ष देऊन जर बघितलं आपण तर तिथे आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते, दगडामध्ये शिल्पामध्ये कोरलेली मूर्ती आहे गणपतीची. मित्रांनो, इथे कोठार देखील आहे, पण नेमकं ते धान्य कोठार आहे की दारुगोळा कोठार हे समजून येत नाही, म्हणजे कोठाराचे अवशेष आहेत इथे. तर मित्रांनो, आपल्याला इथे गडावरती एक सद्गृहस्थ भेटले आहेत, तर ते त्यांच्या आपले ओळख करून देतील आणि तसेच गडाचा इतिहास देखील सांगतील. माझे नाव दौलतराव शिरपतराव सावंत, मी या गावचा मूळ रहिवासी. मी प्राथमिक शिक्षक म्हणून रिटायर झालेला आहे. या किल्ल्याचा तसा काही लेखी किंवा ताम्रपट या दृष्टीनं काही संशोधन इथं म्हणजे इतिहास मिळालेला नाही, पण सातवाहन घराण्याने हा किल्ला बांधलेला आहे. त्यानंतर अनेक घराण्यांनी इथे राज्य केलं, अनेक घराण्यांनी इथं राज्य केलं, काही लढाया झाल्या. आणि सध्याच्या काळामध्ये इंग्रजी राजवटीमध्ये या किल्ल्याला उतरती कळा लागली. इंग्रज सरकार या ठिकाणी मौज म्हणून यायचं आणि त्यांनी मोठे मोठे किल्ल्याचे दगड पाडायचे, कोसळायचे आणि त्याची मजा त्यांना वाटायची. कुणाला इंग्रज फौजीला नासधूस केली, नासधूस केली. इंग्रज फौज बेळगावरून इथे यायचे ते कार्यक्रम. या गावची म्हणजे काही उत्पन्न वगैरे इनामदारी गाव नव्हे का, किल्ल्यावर वसलेलं. पूर्वी या घराण्यामध्ये आमच्या सावंत घराण्यातला म्हणजे हवालदार घराण्यातला लोक या ठिकाणी
लोकसेवा करायची आणि या किल्ल्याची हवालदारकी म्हणून नोकरी करायची, किल्ल्यावर हवालदारकी म्हणून करायची. त्यावेळेला या किल्ल्यावर आमच्या पूर्वजांना सरकारने विचारलं, शिवाजी महाराजांच्या वेळेच्या काही का सरदाराने, तुम्हाला काय पाहिजे पोटा पाण्यासाठी. त्यावेळेला आमच्या लोकांनी सांगितलं, मला आम्हाला काही नको, एवढा किल्ला दिला तर पुरे. आणि त्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती, म्हणजे अन्न मिळायचं नाही, पाला वगैरे अशा भाज्या खायचं, शिकार करायची आणि मटण घेऊन त्याचा सांभाळ करायचा. गावाला जाण्या येण्यासाठी काही वाहतूक नव्हती, म्हणजे रस्ते वगैरे अशी काही सोय नव्हती. त्यानंतर 50 नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर या गावामध्ये काही विकास झाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला छोटासा गड फिरून झालेला आहे आणि सरांनी आपल्याला खूप महत्वपूर्ण माहिती दिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय जी जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी.